हाय फ्रेंड्स, पीयूज ऑल इन वन रेसिपीज एंड मेनी मोर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये कसं आणायचं त्यासाठी आपण आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत त्यावर। तर सगळ्यात अगोदर त्यासाठी मी येथे यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे मी, आणि हे आपण थोडं कोमट करायला ठेवणार आहोत। हे पाणी या इथे हे थोडं कोमट करण्यासाठी ठेवायचं पाणी, आणि या इथे मी 3 ते 4 लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत, आणि ह्या सोलून 10 मिनिट आपण तशाच ठेवणार आहोत। लसूण हे आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करतं, परंतु जर आपण त्याचा जास्त वापर केला, त्या लसूणाचा वापर जास्त जर केला तर आपलं ब्लड प्रेशर अति कमी होतं। त्यामुळे लसूण वापरताना थोडा बेतानेच वापरायचा, आपल्या आपल्या शरीराच्या प्रकृतीच्या अनुसार आपण लसूणचा उपयोग करायचा। तर इथे मी 3 ते 4 लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत, 10 मिनिट तसंच ठेवायचं हे सोलून, थोडा वास याचा कमी होऊ द्यायचा। तर आपण हा लसूण 10 मिनिटासाठी तसाच ठेवूयात, आणि आता आपण तो 10 मिनिट ठेवलेला लसूण आपण या ग्लासमध्ये टाकून घेणार आहोत। आणि हे जे पाणी आपण कोमट केले होते ते पण आपण यामध्ये टाकून घेऊयात। गरम पाणी पण मी या इथे टाकून घेतलेलं आहे, आणि यामध्ये आपण आता अर्धा लिंबा रस पिळणार आहोत। आपण यामध्ये अर्धा लिंबाचा हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता। सुरुवातीच्या वेळेस अर्धा अर्धा ग्लास करून तुम्ही सुरू करू शकता। ह्या 1 ग्लासच्या ऐवजी अर्धा ग्लास पाणी घेऊन तुम्ही दर आठवड्यातून एकदा करू शकता हा उपाय। अशा प्रकारे अर्धा लिंबाचा रस मी यात टाकलेला आहे, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण। आता यामध्ये आपण 1 चमचा मध घेणार आहोत। ज्यांना डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मध नाही वापरायचं यामध्ये, मध स्किप करायचं डायबिटीसवाल्यांनी। हा आपल्या रेग्युलर औषधांसोबत हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा जर करत राहिलात तर ब्लड प्रेशर आपलं कंट्रोलमध्ये राहतं। फक्त लसूणचा उपयोग करताना थोडा बेताने करावा, कारण लसूण हा अतिसेवनाने ब्लड प्रेशर कमी होण्याची शक्यता असते, आणि आयुर्वेदिक उपायाचा इलाज हा थोडा हळूहळू येतो। कंटिन्यू 1-2 महिन्यासाठी उपाय केला तर व्यवस्थितपणे आपला फरक जाणवेल आपल्याला। आणि या इथे आपण हे ड्रिंक गाळून घेणार आहोत। हे ड्रिंक आपलं तयार झालेलं आहे आता, आणि हे आपण रेडी केल्यानंतर 2 ते 3 मिनिटांमध्ये पिऊन टाकायचं, तसं ठेवायचं नाही हे बनवून। आणि यामुळे आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते। हा आयुर्वेदिक उपाय असल्यामुळे याचा फायदा आपल्या शरीराला नक्की होतो। तुम्ही हा आठवड्यातून एकदा अवश्य करून बघा, आणि सुरुवात जर तुम्ही करणारच असाल तर हे 1/2 ग्लासच्या प्रमाणानुसार करा, आणि लसूणाचा लसूण पण थोडं तुमच्या तुमच्या शरीर प्रकृतीनुसार बेतानेच वापरा। आणि जर डायबिटीस असेल तर मध पण वापरू नका यामध्ये, परंतु हा उपाय तुम्ही नक्की घरी करून बघा। आणि कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा, आणि माझं पीयूज ऑल इन वन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।